अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये सध्या सर्वत्र विकास कामे प्रगतीपथावर आहेत। शहरातील इंदिरा आवास परिसरामध्ये सुद्धा भूमिगत गटारींसह रस्त्यांचे कामे सुरू आहेत। या विकास कामांना अडथळा ठरू पाहत असलेल्या रतन काशीराम रिजवाल यांच्या अतिक्रमणात बांधण्यात आलेल्या राहत्या घरावर नगर परिषद प्रशासनाकडून आज हातोडा चालविण्यात आला। रिजवाल यांचे संपूर्ण घर या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले असून ही कारवाई राजकीय द्वेषातून सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप दीपक रिजवाल यांनी केला आहे। तर केलेली ही कारवाई नियमानुसार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे। आणि आम्ही 23 तारखेला कोर्टात गेले। कोर्टात गेल्यानंतर आम्हाला पुन्हा 25 तारीख भेटली। 25 तारीख भेटल्यानंतर 19 तारखेला आम्ही कोर्टात गेले। 5:30 वाजता आमचा निकाल लागला। निकाल असा लागला आमचा का आमचा स्टे ॲड्रेस जो आहे तो ठुकरावला। निकाल लागलेला नाही आहे। 26 तारीख दिलेली पुढच्या महिन्यात जून महिन्यात आम्हाला 26 तारीख दिलेली आहे। त्यांच्याकडे एक नक्कल असेल त्यांनी आम्हाला दाखवावे। आम्ही आमचं घर अतिक्रम आहे आम्ही ते तोडायला तयार आहे। तोडून द्यायला तयार आहे। त्यांनी नोटीस दाखवा की अतिक्रमांची नोटीस कोर्टातर्फे त्यांच्याकडे नकाई आहे। त्यांचे कागदपत्र त्यांनी आम्हाला दाखवावे। आम्ही घर तोडायला तयार आहे। आमचाही म्हणणं नाही गेला होतं। शासकीय कामाला आम्ही अडथळा निर्माण करत नाही आहे। हे दबकशाही आहे। मंत्र्यांना सरांचं गाव आहे आणि आमचे श्रीराम महाजन माजी नगरसेवक श्रीराम महाजन ते पदावर नसताना आज ते पदात उपयोग करत आहे आणि गरीब लोकांना अष्ट्या गरीब लोकांच्यावर भरपूर अन्यकार करत आहेत। भरपूर काही कारण असताना त्यांच्याकडे एक प्रूफ असेल त्यांनी प्रूफ दाखवावे आणि आमचं घर तोडावे। आमचंही म्हणणं नाही आहे। त्यांच्याकडे कोणते प्रूफ आहेत का त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, तक्रार केली आहे म्हणजे ते आमच्या विरुद्ध कोर्टात गेलेले आहे। कोर्टात आमने सामने निकाल लागलेला आहे नगरपालिकेच्या बाजूने। त्याची प्रत थोड्याच वेळात आता मिळून येईल पण यावर सविस्तर चर्चा तुम्ही आमचे मुख्य अधिकारी यांच्याशी केलेली बनेल। आमने सामनेचा निकाल होता आणि प्रत येण्याच्या आधीच तोडण्याच्या मागचं कारण काय? नाही, आमचं काम रखडलेलं आहे ना। नगरपालिकेचं काम रखडलेलं आहे आणि तो पूर्ण करणं मुदतीत ठेकेदाराला आम्ही मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ते कधीचं पडलेलं आहे ते आणि हे रस्त्यामध्ये अतिक्रमण असल्यामुळे ते काढल्याशिवाय ते काम पूर्ण होऊ शकत नाही। सध्या नगरपालिकेचं काम चालू आहे। आपण रोडाची शूटिंग घेऊ शकता। रोडाचं काम चालू आहे आणि याच्यामुळे काम रखडलेलं आहे नगरपालिकेचं। ते पूर्ण मुदतीत पूर्ण करणं महत्त्वाचं आहे। मुदतीत असे बरेचसे नगरपालिकेचे कामं रखडलेले ते पूर्ण होत नाही। फक्त हे एकच काम तुम्हाला दिसतं आहे असा संबंधितांचा आरोप आहे की एक बुद्धी पुरस्काररित्या तुम्ही या ठिकाणी बुलडोझर चालवत आहे? नाही नाही, आम्ही तसं करू शकत नाही। बुद्धी पुरस्कारांचं काहीतरी डॉक्युमेंट वगैरे काहीतरी तुम्ही लेटर त्यांना द्या की बा न्यायालयाचा निकाल हा लागलेला आहे तर तुम्ही बाजूला व्हा। ते स्वतः तयार आहेत तोडायला। लेटर द्या ना तुम्ही। शांत बस जरा। मागचा जो रस्ता पडलेला आहे त्याचं काम केव्हा होणार? एकच रस्ता नडतोय का मग तुम्हाला? काबून म्हणजे आम्ही सांगू शकता ना, तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी काम करतायत ना, मग तो रस्ता काय रखडलेला आहे? उत्तर आहे। मी आम साधारण नागरिक आहे। तू इथं आलेला माणूस आहे, तुम्ही इथं आलेले माणसं आहेत ना? कुठला मग तुम्ही आहे ना नगरपालिकेतर्फे आलेले आहेत का तुम्ही? मग कसं काय आले तुम्ही? मला कोण तुम्ही म्हणताय ना रस्ता रखडलेला आहे ते काम ते काम का रखडलेलं आहे? इथं लोकांची मागणी आमच्याकडे रस्ता मला लेटर द्या। तुम्हाला निकाल लागलेला आहे, तुम्ही बिंद माझं घर तोडू शकता। मला परत दाखवावी तुम्ही घर तोडावी माझं काहीच म्हणणं नाही। वाचला 10 मिनिटं
दुसरी गोष्ट गजानन महाराज पर्यंत ते रस्ता येऊन थांबलेला आहे. इथून तो निघाल्यावर ते क्लिअर होईल चार वर्षीचा, तिथून स्टॉप करून ठेवलेला आहे. सर आहे पण घरात कसं आहे घुसले? मग आम्ही ना एक एक रुपया खर्च काढून झाले लोकांचा. एक मिनिट, आम्ही तो घर तीन साडेतीन फुटाच्या एवढा रस्ता नडत होता, तो काढून आधी सर मी ज्यांना भेटला मी नाही मी तीन चार फुट माझ्या तोडायला मी तयार आहे माझ्या सौर खुर्च्या नाही. पण यांचं नाही तुझं पुरं घर रस्त्यात आहे ते पुरं घर तू तोडला होता. अजून तर घरगुल तयारच नाही ना आले भाऊ, घरगुल घरगुल तयार नाही अजून लावत. 2009 मध्ये पुन्हा इकडे जायचं नाही आम्हाला लावत. आम्हाला पैसे भरले मी आले भोडकरचे आम्हाला तेच घरगुल द्या तुम्ही लावता ना घेऊन दिलेलं आहे आले भाई भोडकर मध्ये आम्ही तोळतो सर पण त्यांचं असं म्हणणं नाही आहे. दोन मिनिटं चंबर हा गल्लीतून आल्यावर सेंटरला आलेला आहे. चंबर चंबर मागे पुढे करणार ते मागे मागे पुढे दूर आले. चंबर घरात येणार आहे का मग तिथं? चंबर नाही रे ते चंबर आहे ते घरात येणार आहे रोड क्रॉस करून घेता. तिथं चंबर आहे तिथे रोड क्रॉस करून घेता. जिथं घर येते तिथं स्टेट घेताय. आपण पाहिलं जामनेर मधील इंदिरा आवास या ठिकाणी जे घर अतिक्रमणमध्ये पाडण्यात आलेलं आहे, तर त्या घरमालकांनी पालिका प्रशासनावर काही आरोप केलेले आहे आणि या आरोपांबद्दल पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता ते अधिकारी निरुत्तर झालेले आहे आणि कुठल्याही प्रकारची प्रत नसताना या ठिकाणी बुलडोझर हे घर हटवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.